कुडाळ येथील भूषण जडिये स्कूल ऑफ फोटोग्राफी यांच्या वतीने जागतिक फोटोग्राफी दिनाचं औचित्य साधून 19 ऑगस्टला फोटो प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय. 19, 20 आणि 21 ऑगस्ट रोजी हे फोटो प्रदर्शन सर्वांसाठी खुलं करण्यात येणार आहे अशी माहिती फोटोग्राफी स्कूलचे संचालक भूषण जडिये यांनी दिली. नमस्कार, मी भूषण जडिये. 19 ऑगस्ट हा वर्ल्ड फोटोग्राफी डे म्हणून संपूर्ण जगात साजरा केला जातो आणि त्यानिमित्त आम्ही कुडाळमध्ये भूषण जडिये स्कूल ऑफ फोटोग्राफी ह्या फोटोग्राफी स्कूलमधून स्कूलतर्फे एक फोटोग्राफी एक्झिबिशन आयोजित करत आहोत. आणि भूषण जडिये स्कूल ऑफ फोटोग्राफी हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं पहिलं फोटोग्राफी स्कूल आहे जिथे शास्त्रोक्त पद्धतीने फोटोग्राफीचं शिक्षण दिलं जातं. आमच्याकडे म्हणजे ह्या स्कूलमध्ये दोन प्रकारचे फोटोग्राफी कोर्सेस आहेत. एक ॲडव्हान्स कोर्स आहे 3 महिन्याचा आणि एक बेसिक कोर्स आहे. दोन्ही 3 महिन्याचे वेगवेगळे कोर्सेस आहेत आणि ह्यातून आम्ही मुलांना फोटोग्राफी शिकवतो. आणि आमच्या कॉलेज आमच्या स्कूलमधनं आज 3 बॅचेस बाहेर पडल्यात, 2 बॅचेस बाहेर पडल्यात, एक बॅच आत्ता चालू आहे. आणि ह्या मुलांचं निवडक कामाचं एक्झिबिशन आम्ही या निमित्ताने ह्या वर्ल्ड फोटोग्राफी डेच्या निमित्ताने करायचं ठरवलं आहे. आणि त्या एक्झिबिशन हे 19 तारखेला सकाळी 10:30 वाजता त्याचं उद्घाटन होईल आपल्या सावंतवाडीमध्ये जे BS बांदेकर कॉलेज ऑफ फाईन आर्ट हे कॉलेज आहे, फाईन आर्ट कॉलेज. त्या कॉलेजचे प्रिन्सिपल श्री प्रकाश पेठे सर यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन होईल. आणि 3 दिवसासाठी म्हणजे 19, 20, 21 हे 3 दिवस ते लोकांना बघण्यासाठी ते प्रदर्शन लोकांसाठी खुलं राहील. आणि सकाळी 9 ते संध्याकाळी 7 हा एक्झिबिशनचा वेळ असेल. या वेळामध्ये लोकांनी जास्तीत जास्त लोकांनी फोटोग्राफी प्रेमींनी ते एक्झिबिशन बघावं असं मी लोकांना आवाहन करतो. आणि आमच्या स्कूलमध्ये फोटोग्राफी शिकणाऱ्या मुलांना एक त्यांच्या फोटो डिस्प्ले व्हावे, त्यांचं एक एक्झिबिशन व्हावं, असा एक त्यांना प्लॅटफॉर्म मिळावा ह्या दृष्टिकोनातून आम्ही हे एक्झिबिशन ठरवलेलं आहे. तर तुम्ही जास्तीत जास्त लोकांनी त्या एक्झिबिशनला भेट दिल्यानंतर आमच्या ह्या सगळ्या विद्यार्थ्यांना एक उत्साह येईल आणखी नवीन काम करण्याचा, असं मला त्या तुम्हाला सांगायचं आहे. ब्युरो न्यूज, सिंधू रिपोर्टर लाईव्ह, कुडाळ.